वेलकम स्टूडेंट टू दी नेक्स्ट लेक्चर ऑफ कैलकुलस ऑफ सेवरल वेरिएबल्स चैप्टर टू एंड द नेम ऑफ द चैप्टर इज जैकोबियन कॉम्पोजिट फंक्शंस एंड मीन वैल्यू थ्योरम। इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस थ्री इंपॉर्टेंट टॉपिक्स। फर्स्ट वन इज होमोजेनियस फंक्शंस, देन यूलर्स थ्योरम ऑन होमोजेनियस फंक्शन, एंड द थर्ड वन इज लैग्रेंजेस मीन वैल्यू थ्योरम ऑन टू फंक्शन ऑफ टू वेरिएबल्स। लैग्रेंजेस मीन वैल्यू थ्योरम ऑन फंक्शन ऑफ वन वेरिएबल लास्ट इयरला बघितला आहे, सेम थ्योरम असणार आहे जो आपल्याला सेकंड इयर मध्ये बघायचा आहे, कारण की वी आर लर्निंग हियर मल्टी वेरिएबल कॅल्क्युलस। सो लेट्स स्टार्ट विथ दी होमोजिनियस फंक्शन। वी आर गोइंग Firstly, we are going to define a definition of homogeneous function. So, what is meant by homogeneous function? Let's start with this some basic example. Consider the following example. Let u is equals to f of xy is equals to a naught x cube plus a1 x square y, a2 xy square plus a3 y cube. इथे observe केल्यानंतर लक्षात येईल की ए नॉट ए वन ए टू ए थ्री काय कॉन्स्टंट आहेत, त्यांचे काहीतरी फिक्स व्हॅल्यू असणार आहे। एक्स आणि वाय जे आहेत ते काय आपले व्हेरिएबल आहेत, व्हेरिएबलची इंडायसेस म्हणजे जी वरची पॉवर असते त्यांची सम करून बघा बरं किती येते। इथे एक्सची इंडायसेस किती आहे, थ्री आहे। इथे एक्स आणि वाय ची इंडायसेसची सम किती आहे, टू प्लस वन थ्री। इथे किती आहे, वन प्लस टू म्हणजे किती, थ्री। इथे पण किती आहे, थ्री आहे। म्हणजे सगळ्या टर्म मधल्या इंडायसेसची सम किती आहे, सेम आहे ना। हेअर द सम ऑफ द इंडायसेस ऑफ द व्हेरिएबल्स इन ईच टर्म इज थ्री, हेन्स डिग्री ऑफ द फंक्शन इज थ्री। म्हणून या इक्वेशनची डिग्री किती होणार आहे, मग थ्री होणार आहे। अँड एफ इज अ होमोजिनियस फंक्शन, ओके। म्हणून प्रत्येक टर्मची डिग्री किती आहे, थ्री आहे। म्हणून याला काय म्हणतो, डिग्री ऑफ फंक्शन, नाही सॉरी, फंक्शन ऑफ डिग्री थ्री। अँड एफ इथे काय होणार आहे, आपलं होमोजिनियस फंक्शन। अगेन सपोज यू मधनं जर आपण एक्स क्यूब कॉमन काढला, इथनं एक्स क्यूब कॉमन काढला तर काय होईल, एक्स स्क्वेअर जाईल, अजून एक एक्स लागेल। सो इथे एक्स अपॉन एक्स ना, सो वाय अपॉन एक्स येईल। इथे काय येईल, वाय अपॉन एक्स, देन इथे काय येईल, एक्स क्यूब निघाल्यानंतर वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर उरेल ना खाली, आणि इथे काय असेल, एक्स क्यूबची टर्म नाही आहे, सो आपल्याला एक्स क्यूब ऍडजस्ट करावं लागेल। सो एक्स क्यूबला एक्स क्यूब अपॉन एक्स क्यूब असं करावं लागेल ना, आणि एक्स क्यूब काय काढतोय, आपण कॉमन घेतोय, सो वाय क्यूब अपॉन काय उरणार आहे, एक्स क्यूब। सो अशा पद्धतीने काय होईल, आपल्याकडे यू इज इक्वल्स टू आफ्टर टेकिंग एक्स क्यूब ऍज कॉमन, सो वी गेट ए नॉट। सो हियर इज रिमेनिंग इज नथिंग, कारण की एक्स क्यूब कॉमन गेल्यानंतर काहीच उरणार नाही। मग ते कसं लिहू शकतो, वाय अपॉन एक्स ब्रॅकेट रेस टू झिरो, म्हणजे काय, एनिथिंग रेस टू झिरो इज वन, सो दिस इज झिरो। प्लस ए वन, एक्स क्यूब कॉमन काढल्यानंतर इथे एक्स स्क्वेअर जाईल, एक्स आणि एक्स ऍडजस्ट करावं लागणार, सो इथे काय होऊन जाईल, वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, ओके। देन प्लस ए थ्री, सॉरी इथे एक स्टेप राहिली होती, इथे काय येईल, एक्स क्यूब कॉमन काढल्यानंतर काही उरणार नाही, सो ए नॉट वाय अपॉन एक्स ब्रॅकेट रेस टू झिरो। प्लस इथनं जर एक्स क्यूब कॉमन काढला तर काय उरेल, अपॉन ला एक्स उरेल, सो प्लस ए वन वाय अपॉन एक्स। देन जर इथनं एक्स क्यूब कॉमन काढला तर ए टू वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर, सो वी कॅन राईट लाईक दिस, ए टू वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर। प्लस इफ यू टेक एक्स क्यूब फ्रॉम हियर, देअर इज नो प्रेझेन्स ऑफ एक्स क्यूब, सो वी हॅव टू टोटली डिवाइड बाय एक्स क्यूब, सो वी गेट ए थ्री अपॉन ए थ्री इंटू वाय अपॉन एक्स ब्रॅकेट क्यूब। इन दिस वे वी कॅन राईट दिस फंक्शन, हेन्स यू इज इक्वल्स टू एक्स क्यूब, आणि हे टोटली कशात कन्वर्ट झालंय, एफ ऑफ वाय अपॉन एक्स, कारण की इथे व्हेरिएबल काय आता, वाय अपॉन एक्स, म्हणजे हे टोटली फंक्शन कशात कन्वर्ट झालेलं आहे, वाय इज इक्वल्स टू एक्स क्यूब एफ ऑफ वाय एक्स। इथे थ्री काय असणार आहे, डिग्री ऑफ दी
फंक्शन, ओके, म्हणजे होमोजिनियस फंक्शन आपण या फॉर्म मध्येही कन्वर्ट करू शकतो. आणि तुम्हाला जे पण प्रॉब्लेम येणार आहेत की शो करा की हे होमोजिनियस फंक्शन आहे का, आणि जर असेल तर त्याची डिग्री किती असणार आहे, तर तुम्ही ह्या पद्धतीने ते फाइंड आउट करू शकणार आहे. तुम्ही एकतर जी हायस्ट पॉवर असणार आहे एक्स क्यूबची ती कॉमन काढू शकतात, किंवा वाय क्यूबची जी हायस्ट पॉवर असणार आहे ती कॉमन काढू शकतात. ओके, सो जर एक्स क्यूब कॉमन काढला तर इथे एक्स क्यूब आला, इथे वाय क्यूब कॉमन काढला असतं तर इथे काय आलं असतं वाय क्यूब, आणि इथे काय आलं असतं तुमचं एक्स अपॉन वाय. सो दिस विल बी अगेन ए फंक्शन ऑफ डिग्री 3. ओके, इन जनरल वी डिफाइन दी होमोजिनियस फंक्शन एज फॉलोज. नाव बघा मग डेफिनेशन. दी फंक्शन यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय इज सेड टू बी ए होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री हाउ मच एन इफ इट कॅन बी पुट इन दी फॉर्म यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. हे गिवन फंक्शन असेल मग ते कसं रिप्रेझेंट करू शकतो आपण. इथनं जसं एक्स क्यूब कॉमन काढला तर इथनं काय असेल, जर डिग्री किती याची एन आहे, इथे थ्री होतं तर आपण काय कॉमन, डिग्री 3 होती ते म्हणून काय कॉमन काढलं होतं एक्स क्यूब, इथे डिग्री किती एन आहे, सो आपण काय कॉमन काढणार आहोत एक्स रेस टू एन. सो वी कॅन ट्रान्सफॉर्म दिस एफ ऑफ एक्स वाय इन टू एक्स रेस टू एन इन टू एफ ऑफ वाय एक्स वेअर एन इज रिअल नंबर, ऑर यू इज इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. बघा जसं एक्स रेस टू एन कॉमन काढू शकतो काढू शकलं आपण, तसंच आपण काय कॉमन काढू शकतो वाय रेस टू एन. सो वाय रेस टू एन इथे काय होणार आहे मग फाय ऑफ वाय अपॉन एक्स होत होतं, इथे काय होऊन जाईल एक्स अपॉन वाय. ऑर एफ ऑफ टी एक्स कॉमा टी वाय इज इक्वल्स टू असेल, मग टीचे टी प्रत्येक टर्म मध्ये प्रेझेंट असेल, सो वी कॅन टेक आउटसाइड टी. टी पण काय असणार आहे आपला एक व्हेरिएबल असणार आहे, म्हणजेच काय होणार ना टी रेस टू एन एफ ऑफ एक्स वाय. ओके, सो हियर एखादं फंक्शन असेल त्याची होमोजिनियस फंक्शन असेल त्याची डिग्री एन असेल तर ते आपण तिघही फॉर्म मध्ये काय करू शकतो रिप्रेझेंट करू शकतो. देन वी आर गोइंग टू सी जनरलाइज डेफिनेशन. होमोजिनियस फंक्शनची जनरलाइज डेफिनेशन बघू. ए फंक्शन ऑफ एफ ऑफ एक्स वाय झेड इज सेड टू बी होमोजिनियस ऑफ डिग्री एन. हियर वे नंबर ऑफ व्हेरिएबल्स आर 3. सो इफ इट इज होमोजिनियस ऑफ डिग्री एन देन एफ ऑफ टी एक्स कॉमा टी वाय कॉमा टी झेड वी कॅन रिप्रेझेंट इट एज टी रेस टू एन एफ ऑफ एक्स वाय झेड लाईक लास्ट डेफिनेशन. टी रेस टू एन एफ ऑफ एक्स वाय काय काढलं होतं आपण कॉमन टी कॉमन काढलं. सिमिलरली ही जनरलाइज डेफिनेशन. ओके, सो टी रेस टू एन एफ ऑफ एक्स वाय झेड फॉर एव्हरी पॉझिटिव्ह टी. टी काय असणार आहे आपला पॉझिटिव्ह असणार. सिमिलर डेफिनेशन अप्लायज टू दी फंक्शन ऑफ 4 ऑर मोर व्हेरिएबल्स. दिस इज द डेफिनेशन ऑफ 3 व्हेरिएबल्स फॉर 3 व्हेरिएबल्स अँड वी कॅन अप्लाय सेम डेफिनेशन फॉर मोर दॅन 3 व्हेरिएबल्स. लेट सपोज वी हॅव गिवन एक्झाम्पल लाईक दिस अँड वी हॅव टू फाइंड आउट इज इट होमोजिनियस फंक्शन अँड इफ इट इज होमोजिनियस फंक्शन देन व्हॉट इज द डिग्री ऑफ दिस फंक्शन. सो लेट्स टेक यू इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स वाय अँड दिस इज our given function. So what we can take here from this numerator we can take x raised to 1 by 2 as a common. If we take x raised to 1 by 2 as a common, so remaining is ite kay urnar hai 1 plus ite kay y raised to 1 by 2 upon kay hon jail x raised to 1 by 2. Okay, from this itna kay common kadu shakto x raised to 1 by 3. If we take x raised to 1 by 3 as a common, so we get remaining is 1 plus y raised to 1 upon 3 upon x raised to 1 by 3 1 upon 2 as it is. ओके, नाव नेक्स्ट. हा बघा ही पॉवर वरती जाईल, म्हणजेच काय होऊन जाणार आहे एक्स रेस टू 1 बाय 2 इंटू एक्स रेस टू 1 बाय 3. सो काय होईल मग एक्स रेस टू 1 बाय 2 प्लस एक्स रेस टू सॉरी हे होईल ना, नंतर मग काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतो ना 1 प्लस सॉरी इथे किती होणार आहे मग ते सॉरी बघा इथे काय होतं प्लस होतं तर वरती जाताना काय होणार आहे हा मायनस होणार. सो हियर वी गेट हियर मायनस. सो आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 इंटू 3 3 2 इंटू 1 2 अँड 2 इंटू 3 6. सो वी गेट हियर एक्स रेस टू 1 बाय 6. ओके, इथे काय येणार आहे एक्स रेस टू 1 बाय 6 आणि हा त्याला काय आहे मल्टीप्लाय, म्हणजेच काय होऊन जाईल एक्स रेस टू 1 बाय 6 रेस टू काय येतो 1 बाय 2, म्हणजेच काय होऊन जाईल एक्स रेस टू 1 बाय 6 इंटू 1 बाय 2. सो वी गेट इट एक्स रेस टू 1 बाय 12 आफ्टर टेकिंग आउटसाइड द ब्रॅकेट. आउटसाइड द ब्रॅकेट घेतलंय ना,
आणि हे ऍज इट इज असणार आहे. ओके, वन प्लस वाय रेस टू वन बाय टू अपॉन एक्स रेस टू वन बाय टू. तो सो वी कॅन टेक हिअर वन बाय इंडायसेस वन अपॉन टू कॉमन. सो वी गेट हिअर वाय अपॉन एक्स रेस टू वन बाय टू अपॉन वन प्लस वाय अपॉन एक्स ब्रॅकेट रेस टू वन बाय थ्री अँड होल ब्रॅकेट रेस टू वन बाय टू. सो वी गेट हिअर यू इज इक्वल्स टू एक्स रेस टू वन बाय टू अँड दिस फंक्शन इज कन्वर्टेड टू एफ ऑफ वाय अपॉन एक्स. सो दिस इज ए होमोजिनियस फंक्शन एज वी कॅन राईट ऑर वी कॅन ट्रान्सफॉर्म दिस गिवन फंक्शन इन टू दिस फॉर्म. सो दिस इज द होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री व्हॉट? दिस इज द होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री वन अपॉन ट्वेल्व. या टाइपचे तुम्हाला मॅक्झिमम एक्झाम्पल येतील म्हणजे येतीलच. त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस इथे काय असणार आहे? मस्ट असणार आहे. असाइनमेंट मध्ये भरपूर प्रॉब्लेम गिव्हन आहे, ते तुम्ही प्रत्येकाने सॉल्व्ह करायचे, तरच तुम्हाला एक्झामला सॉल्व्ह करता येतील. नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल बघू. यू इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल्स टू, बघा इथे साईन हे फंक्शन एक्स रेस टू फोर प्लस वाय रेस टू फोर अपॉन वाय रेस टू फोर मायनस एक्स रेस टू फोर आणि इथे काय साईन वाय अपॉन एक्स. मग आपल्याला टोटल फंक्शन कशात कन्वर्ट करावं लागेल? कारण की आपल्याला काय लागणार आहे? एफ ऑफ वाय अपॉन एक्स मध्ये लागेल ना. कारण की का इथे ऑलरेडी साईन कशात कन्वर्टेड आहे? वाय अपॉन एक्स मध्ये. म्हणजे इथनं जो पण कॉमन काढू तिथे कॉमन काढल्यानंतर फॅक्टर काय होणार आहे? वाय अपॉन एक्स. सो न्यूमरेटर मधनं काय कॉमन काढला? एक्स रेस टू फोर. सो रिमेनिंग इज वन प्लस वाय रेस टू फोर अपॉन एक्स रेस टू फोर अपॉन डिवायडेड बाय इफ यू टेक एक्स रेस टू फोर कॉमन फ्रॉम हिअर. सो वी गेट हिअर वाय रेस टू फोर अपॉन एक्स रेस टू फोर मायनस इथे काहीच उरणार नाही म्हणून वन साईन वाय अपॉन एक्स. एक्स रेस टू फोर, एक्स रेस टू फोर काय होऊन जाईल? म्हणजे एक्स रेस टू फोर इंटू एक्स रेस टू मायनस फोर म्हणजेच काय होऊन जाईल? एक्स रेस टू झिरो. आणि हे टोटली फंक्शन कशात कन्वर्ट झालंय तुमचं? एक्स रेस टू झिरो इंटू एफ ऑफ वाय अपॉन एक्स. अशा पद्धतीने तुमचं फंक्शन काय झालंय? कन्वर्ट झालंय. सो वी हॅव कन्वर्टेड दिस फंक्शन इंटू दिस फॉर्म. सो दिस इज अ होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री झिरो. या टाइपचे प्रॉब्लेम तुम्हाला राहणारच आहे. ओके, नाव फर्स्ट टॉपिक इज ओव्हर. नाव वी आर गोइंग टू सी युलर्स थेरम ऑन होमोजिनियस फंक्शन. खूपच इझी थेरम आहे आणि त्याचा प्रूफ पण इझी आहे आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम पण इझी आहे. म्हणजे हे टोटली जे पण चॅप्टर आहे ते टोटली आउट ऑफ मार्क्स देणार चॅप्टर. ओके, सो नाऊ युलर्स थेरम ऑन होमोजिनियस फंक्शन. स्टेटमेंट बघा, इफ एफ ऑफ एक्स वाय इज ए होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री एन. ओके, हे आपण लास्ट थेरीनुसार व्हेरीफाय करणार आहोत. इन टू द टू व्हेरिएबल एक्स अँड वाय हॅव्हिंग फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ओके, एफ ऑफ एक्स वाय काय? होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री एन. व्हेरिएबल काय? एक्स अँड वाय. आणि त्याचा फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय होतोय? एक्झिस्ट होतोय. म्हणून ते कोणती कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे? दिस एक्स इंटू डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा एफ अपॉन डॅबा वाय इज इक्वल्स टू एन इंटू एफ. बघा स्टेटमेंट लक्षात घ्या पुन्हा एकदा. एफ ऑफ एक्स वाय काय तुमचं? दिस इज होमोजिनियस फंक्शन. डिग्री किती आहे त्याची? एन. ओके, त्याचा फर्स्ट ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्स अँड वाय काय तिथे? व्हेरिएबल आहेत. आणि फर्स्ट पार्शियल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय होतोय? त्याचा एक्झिस्ट होतोय. ओके, सो एफ ऑफ एक्स वाय कोणती कंडिशन सॅटिस्फाय करणार? एक्स इंटू, बघा एक्स तर असणार आहे तुमच्याकडे एक्स इंटू डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स. म्हणजे एफचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय? एक्स. डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स प्लस ओके वाय घ्यायचं. आणि इथे एक्स होतं तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला. वाय असेल तर डॅबा एफ अपॉन डॅबा वाय इज इक्वल्स टू एन. एन काय आहे? त्याची डिग्री आहे ना, होमोजिनियस फंक्शनची डिग्री एन लिहून घ्यायचं. आणि एफ काय? तुमचं गिव्हन फंक्शन. टोटली याच्यावरती बेस तुमचं प्रॉब्लेम असणार आहेत. ओके, नाऊ नेक्स्ट इज व्हॉट? प्रूफ कडे जाऊया आपण. प्रूफ खूपच इझी आहे, एकदाच लक्षात घेतलं तरी तुमचे सगळे प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होणार आहे. सिन्स एफ ऑफ एक्स वाय इज ए होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री एन, दिस इज गिवन पार्ट इन एक्स अँड वाय. वी मे राईट
एफ ऑफ एक्स वायला कसं लिहू शकतो? मग आपण आताच बघितलंय की एखादं फंक्शन होमोजिनियस असेल, त्याची डिग्री एन असेल, तर वी कॅन राईट एफ ऑफ एक्स वाय इज इन दी फॉर्म एक्स रेस टू एन, एज दिस इज होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री एन, एक्स रेस टू एन फाय ऑफ वाय अपॉन एक्स. ओके, फाय घ्या तुम्ही, काहीही घेऊ शकता. देन फक्त याचा यूज करायचा आहे आणि एफ गिव्हन आहे, काय फाइंड आउट करायचं आपल्याला? डॅबा डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स फाइंड आउट करायचं आहे. एफ गिव्हन आहे, डॅबा एफ अपॉन डॅबा वाय फाइंड आउट करायचं आहे. पहिल्याला एक्स ने मल्टीप्लाय करायचं, दुसऱ्याला वाय ने मल्टीप्लाय करायचे, दोघांची काय घ्यायची? ऍडिशन. आणि ती तुम्हाला काय भेटणार आहे? एन इंटू एफ भेटणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, फंक्शन होमोजिनियस आहे, त्याची डिग्री एन आहे, म्हणून आपण ह्या टाईपमध्ये ते काय करू शकतो? ट्रान्सफॉर्म करू शकतो. मग एफ गिव्हन असल्यानंतर त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट करू शकतो, विथ रिस्पेक्ट टू वाय फाइंड आउट करू शकतो. मग विथ रिस्पेक्ट टू एक्स फाइंड आउट केल्यानंतर त्याला एक्स ने मल्टीप्लाय करायचं, विथ रिस्पेक्ट टू वाय फाइंड आउट केल्यानंतर त्याला वाय ने मल्टीप्लाय करायचं, दोघांची काय घ्यायची? सम घ्यायची. आणि ती काय येणार आहे? तुमची एन इंटू एफ. एन काय हियर? डिग्री ऑफ द गिव्हन फंक्शन, होमोजिनियस फंक्शन. सो डिफरन्शिएटिंग वन पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स, वन जे त्याचं काय घ्यायचं? आधी पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचं. ओके, सो डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स इज इक्वल्स टू, मग काय होईल? हे पण एक्स फंक्शन आहे, हे पण एक्स फंक्शन आहे, आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह पण काय घेतोय आपण? विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो, म्हणून यू इन टू वी चा रूल लागणार. ओके, एक्स रेस टू एन एज इट इज ठेवलं, फाय ऑफ वाय ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह, फाय डॅश ऑफ वाय ऑफ एक्स, आणि वाय ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? मग विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय, म्हणून वायचा एज इट इज वन अपॉन एक्स चा मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर. सो मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस आता फाय ऑफ वाय ऑफ एक्स एज इट इज असणार आहे, आणि एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. इथपर्यंत आले, खूपच इझी पार्ट होता. देन बघा, मग काय डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स, आपल्याला फक्त ऍडजस्टमेंट करावी लागणार. मग हा एक्स स्क्वेअर होता, हा मायनस साईन आहे, इथे मायनस साईन घेतला. नंतर हा एक्स स्क्वेअर होता, वरती जाताना काय होईल? एक्स रेस टू मायनस टू, आणि इथनं काय होऊन जाईल? तो एक्स रेस टू एन मधनं एक्स रेस टू मायनस टू काय होऊन जाईल? सबट्रॅक्ट, म्हणजे एक्स रेस टू एन मायनस टू. सो वी गेट हिअर एक्स रेस टू एन मायनस टू, आणि हा वाय याला मल्टीप्लाय होणार आहे, आणि फाय डॅश ऑफ वाय अपॉन एक्स एज इट इज प्लस दिस टर्म एज इट इज. ओके, नंतर डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स ला कशाने मल्टीप्लाय करायचं? आपल्याला एक्स ने. सो मल्टीप्लाइंग बोथ दी साइड्स बाय एक्स, वी गेट काय भेटणार आहे? मग फक्त एक्स ने मल्टीप्लाय केल्यानंतर एक्स इंटू डॅबा एफ अपॉन डॅबा एक्स, इथे काय होऊन जाईल? इज इक्वल्स टू मायनस एक्स रेस टू एन मायनस टू होता, तर एक एक्स ऍड होतोय, म्हणून इथे काय होऊन जाईल? प्लस वन झाल्यानंतर मायनस टू प्लस वन म्हणजे मायनस वन. वाय एज इट इज फाय डॅश ऑफ वाय अपॉन एक्स प्लस एन इंटू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन होता, प्लस वन ऍड झाल्यानंतर मायनस वन प्लस वन कॅन्सल, सो एन इंटू एक्स रेस टू एन इंटू फाय ऑफ वाय अपॉन एक्स, म्हणजे आपली एक्स इंटू डॅबा एक्स फाइंड आउट केलं. नंतर काय फाइंड आउट करायचं आपल्याला? डॅबा एफ अपॉन डॅबा वाय, त्याला कशाने मल्टीप्लाय करायचं? जस्ट वाय ने. सो याचा काय घ्यायचं? पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय. तो तर खूपच इझी आहे, कारण की हे वायचं फंक्शन आहे, म्हणून फक्त याचा विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह निघणार. तो काय होऊन जाईल? एक्स रेस टू एन एक्स रेस टू एन ओके इंटू फाय डॅश ऑफ वाय अपॉन एक्स, आणि वाय अपॉन एक्स चा डेरिव्हेटिव्ह वायचा तर वन होऊन जाईल. सो इट विल बी वाय अपॉन एक्स, आफ्टर टेकिंग डेरिव्हेटिव्ह वी गेट हिअर वन अपॉन एक्स. एक्स वरती जाताना काय होऊन जाईल? एक्स रेस टू मायनस वन, तो इथनं सबट्रॅक्ट होईल इंडायसेस मधनं. सो एक्स रेस टू एन मायनस वन इंटू फाय डॅश ऑफ वाय अपॉन एक्स हा फाइंड आउट केलेला आहे. नंतर याला कशाने मल्टीप्लाय करायचं? आपल्याला वाय ने मल्टीप्लाय करायचंय. सो वाय ने मल्टीप्लाय केल्यानंतर इथे काय आलाय? तुमचा वाय आलेला आहे. नेक्स्ट नंतर काय करायचं होतं? फक्त ही टर्म कॅल्क्युलेट केलेली, ही पण कॅल्क्युलेट केली, दोघांची काय करायची? आपल्याला सम करायची आहे. हा युलर्स थेरम फॉर फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल साठी. ओके, सो दोघांची सम केल्यानंतर बघा, दिस इज इक्वेशन टू अँड दिस इज इक्वेशन थ्री. बघा, ही टर्म आणि ही टर्म सेम आहे, फक्त साईन काय आहे? अपोजिट आहे, म्हणजे याचं मायनस साईन आहे, याचं प्लस साईन आहे, म्हणजे दोघं काय होऊन जातील? कॅन्सल होऊन जातील. फक्त काय उरेल? एन इंटू एक्स रेस टू एन इंटू
फाय ऑफ वाय अपॉन एक्स मग हेच उरलंय इथे काय एक्स इंटू डॅबाय अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबाय अपॉन डॅबा वाय इज इक्वल्स टू एन एफ इज इक्वल्स टू दिस अँड दिस इज व्हॉट हा एन एज इट इज आणि हे काय आपलं एफ फंक्शन आहे ना टोटली म्हणून इथे काय केलंय आपण डायरेक्टली काय केलंय एफ पुट केलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने खूपच इझी असा थेरम आपण काय केलेला इथे प्रूव्ह केलेला आहे. ओके नाव डिडक्शन या टाईपचे पण प्रॉब्लेम येणारे खूपच इझी आहे फक्त जीएन वर चालाय म्हणून त्यामुळे घाबरायचं काहीच काम नाही. मग डिडक्शन बघा काय इफ यू इज इक्वल्स टू इफ यू इज इक्वल्स टू जी इनवर्स इन करली ब्रॅकेट एक्स रेस टू एन एफ ऑफ वाय एक्स अँड जी डॅश ऑफ यू नॉट इक्वल्स टू झिरो देन वी हॅव टू शो दॅट एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय इज इक्वल्स टू एन इंटू जी ऑफ यू अपॉन जी डॅश ऑफ यू इनवर्स आहे म्हणून घाबरायचं काहीच काम नाही फक्त एका स्टेपमध्ये इथे आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे जी इनवर्स आहे तो इकडे पाठवून द्यायचा इथे काय होऊन जाईल जी ऑफ यू आणि युलर्स थेरमनुसार आपल्याला तो इझिली कॅल्क्युलेट करणं शक्य आहे. बघा मग काय हे गिवन आहे जी डॅश ऑफ यू काय नॉन झिरो आहे आणि आपल्याला काय शो करायचंय एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय इज इक्वल्स टू एन इंटू जी ऑफ यू अपॉन जी डॅश ऑफ यू हे काय करायचं आपल्याला शो करायचंय काहीच काळजी करण्यासारखं काम नाही फक्त युलर्स थेरमचा यूज करायचा आहे आणि जी इनवर्सला इकडे पाठवून द्यायचं तुमचा प्रूफ ओव्हर होणार आहे. ठीक आहे बघा मग आपल्याला काय गिव्हन आहे हे गिव्हन यू इज इक्वल्स टू जी इनवर्स ऑफ एक्स रेस टू एन इंटू एफ ऑफ वाय अपॉन एक्स गिव्ह इट एज इक्वेशन नंबर वन. मग जी ला इकडे पाठवल्यानंतर काय होऊन जाईल किंवा तुम्ही थ्रू आउट जी ने मल्टीप्लाय करू शकतात मग जी ने केलं तर जी ऑफ यू होऊन जाईल इज इक्वल्स टू काय जी इंटू जी इनवर्स कॅन्सल आउट होतील जस्ट रिमेनिंग दिस फंक्शन आणि या फंक्शनला काय मानले आपण झेड मानले. ओके असं होतं ना झेड इज इक्वल्स टू एक्स रेस टू एन एफ ऑफ एक्स वाय मग हे काय आपलं होमोजिनियस फंक्शन आहे ऑफ डिग्री एन म्हणजे इथे काय करू शकतो आपण युलर्स थेरमचा यूज करू शकतो हेन्स झेड इज इक्वल्स टू जी ऑफ यू इज ए होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री हेन्स बाय युलर्स थेरम एक्स इंटू आता झेड आहे ना इथे एफ होता तर डॅबाय एफ यायचा आहे इथे झेड म्हणून काय इथे डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स इथे एक्स असल्यामुळे इथे एक्स इथे वाय असल्यामुळे वाय एक्स इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा वाय इज इक्वल्स टू एन इंटू एफ होता ना तिथे तर इथे काय आपलं एफ आहे म्हणून इथे काय झालंय तुमचं एन झेड सो झेड काय तुमच्याकडे झेड इज इक्वल्स टू जी ऑफ यू मग बघा एक्स इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स ना मग झेड काय तुमच्याकडे जी ऑफ यू मग त्याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं आहे एक्स घ्यायचं म्हणून तुमचं काय झालंय ते व्यवस्थित लक्षात घ्या खूपच इझी स्टेप आहे कॉम्प्लिकेशन वाढू नका झेड इज इक्वल्स टू काय तुमच्याकडे जी ऑफ यू देन डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स काय येईल मग जी डॅश ऑफ यू आणि यू अगेन ए फंक्शन ऑफ एक्स अँड वाय सो डॅबा यू अपॉन डॅबा एक्स कारण की विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतोय सिमिलरली डॅबा झेड अपॉन डॅबा वाय काय येईल जी डॅश ऑफ यू इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय खूपच इझी स्टेप होती ना म्हणून एक्स ऍज इट इज ठेवलं डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स बद्दल काय पुट केलं हे टोटली पुट केलं प्लस वाय इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा वाय बद्दल काय पुट केलंय ह्या स्टेप आपण काय केलेल्या आहे पुट केलेल्या आहेत इज इक्वल्स टू एन इंटू झेड झेड इज इक्वल्स टू काय आपल्याकडे जी ऑफ यू ते पुट केलेलं आहे आणि प्रॉब्लेम इथे झालेला आहे फक्त काय करायचंय जी डॅश ऑफ यू ला कॉमन काढून या बाजूला पाठवून द्यायचं म्हणून एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय इज इक्वल्स टू एन इंटू जी ऑफ यू आणि हा जी डॅश ऑफ यू न्युमरेटरला आहे तर इथे राईट हँड साईडला जाताना काय होईल तो डिनॉमिनेटरला सो एन इंटू जी ऑफ यू अपॉन जी डॅश ऑफ यू वेअर जी डॅश ऑफ यू इज नॉट इक्वल्स टू झिरो विच वॉज ऑलरेडी गिव्हन इन दी स्टेटमेंट हेन्स प्रूव दॅट इज वॉट वी हॅव टू शो इझिएस्ट होतं काहीच अडचण नाही प्रॉब्लेम पण त्यावरची खूपच इझी असणार आहे. नाव नेक्स्ट इज करोलरी बेस ऑन दी युलर्स थेरम विच वी हॅव सीन इन इफ यू इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स वाय इज ए होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री एन
इन एक्स एंड वाय एंड हैविंग कंटिन्यूअस फर्स्ट एंड सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिवेटिव्स. ओके, यू एक्स वाय का आपलं होमोजिनियस फंक्शन आहे, होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री किती आहे त्याचं एन, आणि त्याचं काय फर्स्ट अँड सेकंड पार्शियल ऑर्डर डेरिवेटिव काय होत आहे, एक्झिस्ट होत आहे. मग ते काय व्हेरिफ, ते काय सांगते, एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू एन इंटू एन मायनस वन इंटू यू. हे काय करतं, ते व्हेरीफाय करतं. मग इथे कसला यूज करायचा आहे, फक्त युलर्स थेरमचा यूज करायचा आहे. गिवन दॅट यू इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स वाय इज अ होमोजिनियस फंक्शन ऑफ डिग्री एन इन एक्स एन वाय, दिस इज अवर गिवन स्टेटमेंट हेज बाय युलर्स थेरम. युलर्स थेरम ने काय म्हणू शकतो, एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय इज इक्वल्स टू एन इंटू यू. बघा, एका स्टेपमध्ये तुम्हाला पूर्ण थेरम समजून सांगतो. बघा, हे आपल्याला शो करायचं आहे, हे आपल्याला गिवन आहे. मग इथे काय डॅबा स्क्वेअर डॅबा यू अपॉन डॅबा एक्स आहे ना, आणि इथे काय लागणार आहे आपल्याला, डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर. म्हणजे लक्षात येत आहे, याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा, म्हणजे आपली कोणती टर्म ऍडजस्ट होईल, डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर. ओके, आपल्याला एक्स स्क्वेअर लागणार आहे, बट गिवन काय आपल्याकडे एक्स आहे, म्हणून याला फर्स्ट टाइम काय पार्शियल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, म्हणजे इथे एक्स डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर ची टर्म भेटणार आहे, आणि एक्स मल्टीप्लाय असेल, बट आपल्याला काय लागणार आहे, एक्स स्क्वेअर लागणार आहे ना. सो जे काय येईल त्याला आपण कशाने मल्टीप्लाय करणार आहोत, एक्स ने मल्टीप्लाय करणार आहोत, म्हणजे ही टर्म भेटेल. नंतर बघा, ही टर्म कस काय भेटेल, डॅबा वाय डॅबा यू अपॉन डॅबा वाय हायस आपल्याकडे. मग याचा पुन्हा एकदा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं, वाय, आणि इथे वाय स्क्वेअर लागणार आहे, म्हणून पुन्हा मल्टीप्लाय त्याला कशाने करायचे, वायने. आणि दोघांचे ज्यावेळी ऍडिशन करू ना, त्यावेळेस ही टर्म आपली आपोआप ऑटोमॅटिकली ऍडजस्ट होणार आहे. ओके, नाऊ दिस इज इक्वल्स टू एन इंटू एन मायनस वन इंटू यू, ते पण येईल आपलं. बघूया आपण बाय युलर्स थेरम, दिस डिफरन्शिएटिंग वन पार्शियल विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट. मग याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा, म्हणजे हे पण एक्सचं फंक्शन आहे, हे पण एक्सचं फंक्शन, म्हणून यू इंटू व्हीचा रूल, एक्स इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस डॅबा यू अपॉन डॅबा एक्स ऍज इट इज, एक्स चा डेरिव्हेटिव्ह वन. इथे काय प्लस वाय इंटू वाय, तर ऍज इट इज असेल, यू इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय. सो याचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होऊन जाईल, डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय. ओके, डॅबा एक्स डॅबा वाय इज इक्वल्स टू एन इंटू यू चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. नंतर काय, आधीच बोलल्याप्रमाणे इथे एक्स स्क्वेअर लागणार आहे ना आपल्याला, एक्स स्क्वेअर लागणार आहे. सो याला एक्स ने मल्टीप्लाय केला आपण, एक्स ने मल्टीप्लाय केल्यानंतर काय येईल, मग एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर. आणि एक लक्षात असू द्या, इथे काय डॅबा यू अपॉन डॅबा एक्स इंटू वन, इथे काय एन इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स, म्हणजे ही टर्म तिकडे पाठवल्यानंतर डॅबा यू अपॉन डॅबा एक्स काय निघणार आहे, कॉमन निघणार आहे. डॅबा यू अपॉन डॅबा एक्स कॉमन निघेल, काय उरेल, एन मायनस वन. ओके, नंतर बघा मग इथे काय होऊन जाईल, एक्स इंटू वाय एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस, इथे काय होऊन जाणार मग आपली, सो एक्स ने मल्टीप्लाय करतो म्हणून एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस, याला एक्स ने मल्टीप्लाय केलं तर एक्स इंटू वाय डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय इज इक्वल्स टू, ही टर्म तिथे पाठवली आर राईट हँड साईडला. सो एन मायनस वन डॅबा यू अपॉन डॅबा एक्स होईल, आणि एक्स ने थ्रू आउट मल्टीप्लाय करतो म्हणून एक्स. आता ही टर्म भेटलेली आपल्याला, बघा इथे काय, एक्स एक्स वाय डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय ना, म्हणजे इथे एक टर्म भेटलेली ही, अजून एक टर्म सेम इथे भेटणार आहे, म्हणून त्या दोघांची ऍडिशन होईल नंतर. ओके, पण बघू आतापासूनच नको. अगेन डिफरन्शिएटिंग वन पार्शियली विथ रिस्पेक्ट टू वाय, वायचं पुन्हा याचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय घ्यायचं, आणि नंतर कशाने मल्टीप्लाय करायचं, वाय स्क्वेअरची टर्म लागणार आहे, नंतर वाय ने मल्टीप्लाय करायचं. ओके, सो वी गेट हिअर व्हॉट, एक्स इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय डॅबा एक्स प्लस, हे दोघं वायचे फंक्शन आहे, म्हणून वाय इंटू डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर प्लस
डॅबा यू अपॉन डॅबा वाय इंटू वायचा डेरिव्हेटिव्ह काय वन इज इक्वल्स टू एन इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय. नंतर काय मल्टीप्लाईंग बोथ दी साइड बाय वाय वी गेट, पुन्हा एकदा ही टर्म आपण इकडे पाठवून देऊ. वाय ने मल्टीप्लाय केल्यानंतर इथे काय होऊन जाईल एक्स वाय डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय डॅबा एक्स प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर प्लस ही टर्म तिकडे पाठवल्यानंतर काय होऊन जाईल नंतर पाठवू आधी वाय ने मल्टीप्लाय करून वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय इज इक्वल्स टू एन इंटू वाय डॅबा यू अपॉन डॅबा वाय. ओके नंतर हे या बाजूला घेतलं. नंतर अजून एक जर फंक्शन कंटिन्युअस असेल तर मिक्स ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय असतात. सेम मिक्स ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, युचा आधी एक्स पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स नंतर वाय, युचा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय नंतर एक्स, हे दोघं काय असतात सेम असतात. म्हणून आपण याच्याऐवजी काय पुट करणार होता, आपण इथे ही टर्म पुट करणार आहोत. का, कारण की इथे बघा दोघांची ऍडिशन करायची आहे ना आपल्याला. हे इक्वेशन नंबर टू भेटलंय आणि इथे वाय ने मल्टीप्लाय केल्यानंतर इथे थ्री भेटणार आहे, ते दोघांची ऍडिशन करायची आहे. मग इथे जो फॅक्टर आहे तोच इथे पण लागणार आहे ना. पण इथे काय डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स डॅबा वाय आणि इथे काय डॅबा वाय डॅबा एक्स आहे. सो याला आपण याच्यात कन्वर्ट केलं तर ऍडिशन आपल्याला सोयीस्कर जाईल ना. सो बघा मग काय होऊन जाईल, दी अबो इक्वेशन बिकम्स, मग ही एक्स वाय आणि ही टर्म याच्याऐवजी काय पुट केलं, हे पुट केलं. फक्त मिक्स ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्ह सेम असतात का, फंक्शन कंटिन्युअस आहे. सो वी गेट दिस प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू हे टर्म तिकडे पाठवली आणि डॅबा यू अपॉन डॅबा वाय काय काढलेला आहे आपण, कॉमन काढलेला आहे. सो एन वाय मायनस इथनं वाय पण कॉमन निघेल. ओके सो एन मायनस वन इंटू वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय, दिस इज अवर इक्वेशन नंबर थ्री. वाय ने तर मल्टीप्लाय केलेलेच आहेत, फक्त काय करायचं आहे आता ऍडिंग टू अँड थ्री. दिस इज अवर टू अँड दिस इज अवर इक्वेशन नंबर थ्री. सो ऍड केल्यानंतर काय काय होईल बघा, ही एलएचएस आहे, दोघांची एलएचएस आहे ना ही. ओके सो दोघांचे काय होणार आहे ऍडिशन, ही एक्स स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस ही टर्म आणि ही टर्म सेम आहे म्हणून या दोघांची ऍडिशन, म्हणजे ही वन टाइम आहे ही वन टाइम आहे, दोघांची ऍडिशन करून काय भेटणार आहे आपल्याला टू टाइम. देन इथे तर काय उरलं नाही, मग उरलेली टर्म कोणती आहे, प्लस वाय स्क्वेअर डॅबा स्क्वेअर यू अपॉन डॅबा वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू, इथे बघा काय एन मायनस वन इंटू एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स, इथे पण काय एन मायनस वन वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय, म्हणजे एन मायनस वन दोघांमध्ये कॉमन आहे, तो काय करू शकतो आपण ऍज ए कॉमन बाहेर घेऊ शकतो. ओके मग उरेल काय ब्रॅकेटमध्ये एक्स इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स, इथे काय उरेल प्लस वाय इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय, कारण की एन मायनस वन दोघांची ऍडिशन करून एन मायनस वन काय घेतलेला आपण आउटसाइड द ब्रॅकेट, सो रिमेनिंग इज दिस अँड दिस इज नथिंग बट जस्ट एन इंटू यू. सो ह्याच्याऐवजी आपण काय पुट केलेलं डायरेक्टली एन इंटू यू. सो वी गेट हियर एन इंटू एन मायनस वन इंटू यू, दॅट इज वॉट यू हॅव टू शो.